विजय पाटील पुनश्च आपल्या सर्वांचे मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये एक छोटीशी वाक्यरचना पाहणार आहोत। तर पहा, सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट वापरायचा आहे, त्यानंतर प्रिटेंड टू बी वापरायचा आहे। प्रिटेंड टू बी हा जो पार्ट आहे तो प्रत्येक सेंटेन्समध्ये सारखाच राहणार। त्यानंतर क्रियापदाचे चौथे रूप आणि नंतर ऑब्जेक्ट वापरायचे आहे। ओके, याचा अर्थ काय होते पहा। जो ही सब्जेक्ट तुम्ही सुरुवातीला वापराल, सब्जेक्ट्स म्हणजे कोणते माहित आहेत ना, आ ही सी यू वी दे राम सीता यांच्यापैकी कोणताही जो तुम्ही इथे वापराल तो। ओके, जो ही सब्जेक्ट तुम्ही इथे वापराल आणि त्या वाक्यामध्ये जे तुम्ही क्रियापदाचं चौथ रूप वापराल, ओके, जे ही तुम्ही त्या वाक्यामध्ये क्रियापदाचं चौथ रूप वापराल, ती गोष्ट करण्याचं नाटक हा व्यक्ती करतो। म्हणजेच काय करता, एखादी गोष्ट करण्याचं नाटक करतो। कोणती गोष्ट करण्याचं नाटक करतो, जेही क्रियापदाचं चौथ रूप तुम्ही इथे ठेवाल ती गोष्ट करण्याचं नाटक हा व्यक्ती करतो। ठीक आहे, पण पहा आता एक एक्झाम्पल घेतो, आय घेतला, त्यानंतर प्रिटेंड, त्यानंतर टू बी। ओके, आणि जी गोष्ट करण्याचा नाटक हा व्यक्ती करतो, आय म्हणजे मी कोणती गोष्ट करण्याचं नाटक करतो, ते क्रियापदाचं चौथ रूप तुम्हाला इथे लिहायचं आहे। प्ले, प्ले म्हणजे खेळणे, आणि प्लेचं चौथ रूप प्लेइंग। आय प्रिटेंड टू बी प्लेइंग। ओके, मग अर्थ काय होणार, मी खेळण्याचं नाटक करतो, म्हणजेच काय ढोंग करतो। प्रिटेंडचं मिनिंग माहिती तुम्हाला, नाटक करणे किंवा ढोंग करणे। ओके, मी खेळण्याचं नाटक करतो, त्यानंतर ही घेऊ आपण ही। तर एक गोष्ट लक्षात घ्या, ही सी एखाद्याचं नाव आणि कोणताही सिंग्युलर सब्जेक्ट जर असला तर तेव्हा प्रिटेंडला तुम्हाला यस लावायचं आहे। ओके, ही प्रिटेंड टू बी डान्सिंग। ओके, तो नाचण्याचं नाटक करतो। त्यानंतर सी प्रिटेंड टू बी कुकिंग। ओके, ती स्वयंपाक करण्याचं नाटक करतो, नाटक करते। कुक म्हणजे स्वयंपाक करणे, चौथं रूप वापरलं कुकिंग। सी म्हणजे ती, ती स्वयंपाक करण्याचं नाटक करते। त्यानंतर यू, यू प्रिटेंड टू बी रीडिंग। रीड म्हणजे वाचणे, तू वाचण्याचे नाटक करतोस। त्यानंतर बी, बी नंतर प्रिटेंड, वी प्रिटेंड टू बी स्लीपिंग। ओके, स्लीप म्हणजे झोपणे, आम्ही झोपण्याचं नाटक करतो किंवा ढोंग करतो। त्यानंतर दे, दे प्रिटेंड टू बी, दे प्रिटेंड टू बी, आपण यापैकी कुठलंही क्रियापदाचं रूप वापरू, टीचचं चौथं रूप टीची। ओके, ते कशाचं नाटक करतात, मग टीच म्हणजे शिकवणे, टीचिंग वापरणं, ते शिकवण्याचं नाटक करतात किंवा ढोंग करतात। त्यानंतर राम, राम कशाचं नाटक करतो किंवा ढोंग करतो, राम प्रिटेंड्स टू बी, आपण इथं वापरू स्टडीचं चौथं रूप स्टडी। ओके, स्टडी म्हणजे अभ्यास करणे, राम अभ्यास करण्याचे नाटक करतो। म्हणजेच काय, तो असा दाखवतो की बाबा जसा तो अभ्यास करून आला, ऍक्च्युली तो अभ्यास करून नाही राहिला, तो काय करत आहे, ढोंग करत आहे, नुसतं नाटक करत आहे अभ्यास करण्याचं। त्यानंतर सीता, सीता प्रिटेंड्स टू बी। ओके, आपण इथं वापरू कमचं चौथं रूप कमी। ओके, सीता येण्याचे नाटक करते। लक्षात आलं का तुमच्या, करता एखादी गोष्ट करण्याचे नाटक करतो। कोणते नाटक करतो, जेही क्रियापदाचं चौथ रूप तुम्ही त्या वाक्यामध्ये वापराल ती गोष्ट करण्याचं हा व्यक्ती नाटक करतो, ढोंग करतो। जसं की तो करून राहिला, पण ऍक्च्युली करत आहे का तो नाही, फक्त नाटक करून राहिला, ढोंग करत आहे, तुम्हाला दाखवत आहे तसं, ऍक्च्युली तो तसा करत नाही आहे। सब्जेक्ट वापरायचा आहे, त्यानंतर प्रिटेंड टू बी वापरायचा आहे वाक्यामध्ये, त्यानंतर क्रियापदाचे चौथे रूप आणि ऑब्जेक्ट वापरायचे आहे। जेही क्रियापदाचे चौथे रूप तुम्ही त्या वाक्यामध्ये वापराल ती गोष्ट करण्याचं हा व्यक्ती नाटक करतो, ढोंग करतो। ओके, अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, आय प्रिटेंड टू बी प्लेइंग, मी खेळण्याचं ढोंग करतो किंवा नाटक करतो, ही प्रिटेंड टू बी डान्सिंग, तो नाचण्याचं नाटक करतो।
सी प्रिटेंड टू बी कुकिंग, ती स्वयंपाक करण्याचं नाटक करते. टू रीडचं चौथं रूप रीडिंग वापरलं. टू वाचण्याचे नाटक करतोस, त्यानंतर आम्ही झोपण्याचे नाटक करतो, त्यानंतर ते शिकवण्याचे नाटक करतात किंवा ढोंग करतात, त्यानंतर राम अभ्यास करण्याचे नाटक करतो आणि सीता प्रिटेंड टू बी कमिंग, सीता येण्याचे नाटक करतोय. म्हणजेच काय, येऊन राहिली पण ऍक्च्युली ते ढोंग करत आहे. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ जो मी तुमच्यासाठी बनवला, करता एखादी गोष्ट करण्याचे ढोंग करतो किंवा नाटक करतो, आणि कोणती गोष्ट करण्याचे ढोंग किंवा नाटक करतो, जे ही क्रियापदाचे चौथे रूप तुम्ही त्या वाक्यामध्ये वापराल, ती गोष्ट करण्याचं ती व्यक्ती नाटक करते. ओके, तर अपेक्षा करतो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला समजला, आणि हा सुद्धा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा एवढी अपेक्षा करतो, आणि येथे थांबतो. धन्यवाद.